राष्ट्रहीन, एवढ्या जोरात कोणी हॉर्न वाजवतं का? हो वाजवतो की. कोण? मी वाजवतो. चला बसा. राष्ट्रहीन बघितलं ना मगाशी काय झालं, बघेल ना आपल्याला कोणीतरी परत. आपण आपण कसे वाचलोत हे तुम्ही बघितलं का? पण काय म्हणा मिस लगेच आम ऍक्टिंग करायला लागलाय तो. क्या बात है, कमाल. राष्ट्रहित सॉरी आ मगाशसाठी मी काही बोलून गेले. हा काही नाही, मी हमाल बोलला तो तोंडावर. सॉरी सॉरी, खरंच सॉरी राष्ट्रहित, खरंच सॉरी. तुम्हाला राग आलाय का? राग कशाला येईल, तर तुमच्यासारखी मुलगी हमाल म्हणाली तरी धमालच वाटणार ना. नाही म्हणजे राग काय येईल असं म्हणतोय मी. राग आला असतं तर हमाली करायला आलो असतो इथे. तुम्ही आता सारखं सारखं तेच तेच बोलून मला गिल्ट देता. काय तेच काय? हमाल ए ना सॉरी, पुन्हा सॉरी. बर मी मीच जाणार आहे सामान आणायला, तुम्ही येऊ नका. हो इथे कोणी पाहणार नाही आपल्याला. बसा जाऊया आपण. चला 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 लवकर बसा, वाट बघत असतील. कोण वाट बघतोय? कोण बघतोय? कोण? हा दुकानदार बघतोय, वाट बघतोय. दुकानदार ओळखीचा आहे ना माझ्या, दरवर्षी जातो तिकडे सामान आणायला. इतका मित्र जाण्याला लंगोटी यार झालाय माझा, वाट बघत असेल. चला 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 या बसा. हा हा हक्काचा खांदा समजून बिंदास ठेवा. पण हक्क कुठे दिलाय तुम्ही मला तो? बसलत? हो चल. राष्ट्रहित झालर आणि माळ बाकी घेऊया की? आणि हो लेस, लेस घ्यायची. पण आपण हे सगळं तिथेच घेतलं असतं ना एकाच दुकानात. भेट कशी होणार पण मग? कोणाची भेट? अरे चहा चहा घेऊया, दमलोय ना खूप चालून चालून. या 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 चहा घेऊया, या बसा बसा. दादा तुम्ही चहा द्या. क्या राष्ट्रहित एक विचारू? तर सुमसान जागा बघून मला प्रपोज करू नका प्लीज. असंख्य वेळेला असंख्य मुलींनी केलंय माझ्या बरोबर, का आवडतो मी मुलींना इतका? शे बघा मी आता आरडाओरडा करून माणसं गोळा करीन, मग बघा काय करायचं ते. विचारा विचारा. यावर्षी गणपतीची सजावट तुम्हाला करता येणार नाही याचं वाईट वाटत असेल ना तुम्हाला? हा आधी वाटलं वाईट, पण आता काय तुमच्याचकडे जबाबदारी आहे ना, मग आनंदच आहे. पण तरी घरात न येण्याचं दुःख असेलच ना. बरं मी काय म्हणते, तुम्ही तात्यांना सगळं खरं सांगून का नाही टाकत? तुम्ही पैसे का घेतले होते ते सांगा ना त्यांना. नाही नाही काय सांगणार, तातेही त्यांच्या जागी बरोबरच आहेत. अहो पण गोष्टी वेळच्या वेळी क्लिअर करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही तुम्ही त्यांच्याशी बोला ना. तुम्हाला नसेल सांगायचं तर मी सांगू का त्यांना? मी सांगते ना त्यांना की तुम्ही पैसे का घेतले होते ते. अहो असं नाहीये, जाऊ दे ना. मग तुम्ही आता सांगाच तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नातं असं काय? म्हणजे तुम्ही काहीच बोलत नाही हो त्यांच्याशी. मी थोडक्यात तुम्हाला प्रभूंचा इतिहास ऐकायचा आहे. हो काय मिस लगेजाम, तुम्ही आता आमचे शेजारी म्हणून राहायला आलात, अर्धवट गोष्टी तुमच्या कानावर पडत असतील, पण मला प्रॉमिस करा की म्हणजे मी जे सांगेन त्याच्यानंतर माझ्याकडे की वालेल्या नजरेने बघायचं नाही. हा म्हणजे ऐसे क्यू हे असं बघायचं नाही माझ्याकडे, बिचारा नाही मी. ओके ओके प्रॉमिस. प्रॉमिस बिमिस नाही हे, इस पे हात रखे कसम खाइए की जो भी कहूंगी सच कहूंगी, सच के सिवा कुछ नहीं कहूंगी. करा करा. हो प्रॉमिस, नाही येणार मला तुमची क्यू. व्हेरी गुड. तर काय फार फार वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक अतिशय प्रतिथयश बुद्धिजीवी कुटुंब, सगळं छान चाललं होतं, छान होतं.
15 वर्षापूर्वी एक बाई लग्न करून या घरात आली आणि गायत्री मॅडम. अरे वा, श्रोता जाणकार आहे. तर काही नाही, गायत्री वहिनींना आमचं हे वडिलोपार्जित घर विकायचंय. घर वडिलोपार्जित असल्यामुळे आम्हा सगळ्यांची नावं त्याच्यावर आहेत. गायत्री वहिनींनी सगळ्यांना त्यांचा वाटा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी भाग पाडले, सह्या केल्यात सगळ्यांनी. मी एकटा आईने सही केलेली नाहीये, त्यामुळे माझ्यावर विशेष प्रेम लोभ जिव्हाळा, त्यामुळे त्या एकही संधी सोडत नाहीत तात्यांना माझ्या विरुद्ध भडकवण्याची. हा अगदीच तुमच्या घरचा विषय, ह्यात मी काहीच बोलू शकत नाही. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती, ती मला आठवते. या राष्ट्रगीत तुम्ही एकदा म्हणाला होतात ना मला, वडिलांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे मुलांना कधीच कळत नाही, म्हणून सांगते बोला तुम्ही एकदा. आणि मी तर हे भोगतेच आहे, मलाही नाही कळलं माझ्या बाबांच्या मनात शेवटपर्यंत काय चालू होत ते. मला कळलं होतं त्यांच्या मनात काय चालू होत ते. नाही राष्ट्र, तुम्हालाही नाही कळलं माझ्या बाबांच्या मनात नेमकं काय होत ते. श्रोते हो, प्रवचनाने मंत्रमुग्ध होऊन तंद्री लागली की काय, चला निघायचंय. निघायचं काय, तुम्ही ते मागे एकदा म्हणाला होतात श्रीखंडाच्या गोळीची गोष्ट, ती अजून सांगितली नाहीये तुम्ही. आणि माझा चहाही संपायचा, ती गोष्ट सांगा. ती गोष्ट थोडं म्हणजे विवादास्पद होऊ शकते, तुम्ही चिडणार नसाल तर सांगतो. आओ मी का चिडू, असं नाही, याच्यावर हात ठेवा आणि सांगा. आओ नाही चिडणार, तुम्ही ठेवा होते सारखं सारखं. काय नाही चिडणार? नाही. तर मी म्हटलं तसं, काय ही फक्त श्रीखंडाच्या गोळीची गोष्ट नाहीये, श्रीखंडाची गोळी व गाडी असं आहे. ते तुम्ही पहिले आला होतात ना, म्हणून तुमच्या वडिलांनी गाडी घेतली. मला जरा आधीच म्हणजे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे ना, मी पहिला यायचो तेव्हा श्रीखंडाची गोळी मिळायची फक्त हातावर. पहिला काय जग जिंकून आलो असतो तरी तेवढंच श्रीखंडाची गोळी. काय एकेकाचं आयुष्य असतं ना श्रीखंडाच्या गोळीसारखं, सुदाम्याचंच आयुष्य जगत राहतो तो माणूस आणि एखाद्याचं श्रीकृष्णाचं राजा. जोड्या जुळतानाही तसंच होता मिस लकीश्याम, म्हणजे गाडी गाडीचीच जोडी जुळणार असं आहे. श्रीखंडाची गोळी श्रीखंडाची गोळी. रणजितरावांकडे गाडी आहे ना, मोठी आहे, मी बघितली आहे, असं मस्त पसरून झोपताय. निघूया चला. ग्लास चोर ते म्हणतील आपल्याला, ग्लास चोर द्या, ठेवून येतो. बाईक येतच असेल चालवायला, चालवा बसतो मागे. नाही नाही माझं हे धरून कशी चालू, नाही पण ठीक आहे आम्हाला आहे ना, मी शिकतो हे असं चालवायला पण मजा आहे. इकडे हा बोला, झालर वाले बोला बोला बोला. झालर वाले? मी रणजित. हा दुकान आहे तिथेच आहे ना, डीपी रोडला का शिफ्ट केलं? डीपी रोड नाही ना. हा नाही, ते गणपतीचं सामान सजावटीचं सगळंच घ्यायला यायचं होतं. मग डीपी रोडला येऊ ना दुकानात? हा हा हा, मी पण येतो डीपी रोडला. ओके हा या या, म्हणजे येतो येतो चला. झालर, फुलांच्या माळा, सजावटीचं सामान हे आणायचंय मानसीला इम्प्रेस करायला. वा त्याच्या साहेब,